नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे आणि तुम्हा सगळ्यांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय संविधान भारतीय दिनाच्या संविधान दिनाच्या निमित्ताने निमित्ताने आपण आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयांवर अध्यक्षांशी बोलतो. विचारांशी बोलतो. आता आपल्यासोबत सुभाष वारे सुभाष सर आहेत. वारे सर आहेत. सुभाष वारे सर, सुभाष वारे स्वागत आहे सर, तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात. धन्यवाद धन्यवाद किरण जी. सुभाष वारे सरांच्या सुभाष बद्दल वारे सांगायचं सरांच्या म्हणजे बद्दल सांगायचं. सुभाष वारे सर हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. एस एम जोशी फाउंडेशन म्हणून पुण्यामध्ये जी सामाजिक संघटना चालते त्या संघटनेचे ते विश्वस्त आहे आणि समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे समाजामध्ये कार्यकर्ते वेगवेगळ्या काम करतात. त्यांचं उदरनिर्वाह त्यांना काहीतरी योगदान आपल्याकडून पूर्ण फुलाची पाखरं मिळाली. सामाजिक कृतज्ञता निधी तुटतोय त्याचे सुद्धा त्याचे प्रमुख आहेत आणि ते या संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्यांची व्याख्यान संविधानाबद्दल अतिशय सोप्या प्रमाणे सोप्या संविधानाचा प्रश्न म्हणजे संविधानाचे संविधान. आज आपण आज आपण त्यांच्याशी जे बोलतो सर्वसामान्य माणूस सामान्य माणूस असतो की संविधान म्हटलं की संविधान म्हटलं की कायदा म्हटलं की कायदा म्हटलं की वकिलाला वकिलाला की आमदार खासदार यांच्यापर्यंत संविधानाचं संविधान संबंध येऊ शकतो. घरात राहणारा राहणारा नोकरी करणार करून कामाला जाणारा जाणारा माझा काय संविधानाचे संविधानाचे सर्वसामान्य सर्वसामान्य का गरजेची आहे. माझा संविधानाचा काय संदर्भात आपण सर तुम्ही तुमच्या सोबत धन्यवाद किरणजी आणि मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या वतीनंही संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेनं भारतीयांच्यासाठीचं जे संविधान असणार या संविधानाच्या संदर्भातला ठराव मंजूर केला. ही संविधान सभा निवडणुकीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली होती. 1946 साली प्रांतिक म्हणजे आत्ता आपण ज्याला राज्य म्हणतो त्याला त्यावेळेला प्रांत म्हणायचे आणि ते आकाराने खूप मोठे होते. तर प्रांतिकवरती निवडून गेलेले जे सदस्य आहेत त्यांच्यामधून संविधान सभेचे सदस्य निवडले होते आणि त्यांनी जवळपास 2.5 वर्ष चर्चा करून वादविवाद करून सहमतीनं भारतासाठीचं संविधान बनवलं. आता संविधान म्हणजे नेमकं काय? तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी भारतीय जनतेबरोबर संवाद करत उद्याच्या भारताबद्दलचं जे स्वप्न बघितलं ते स्वप्न म्हणजे संविधान. संविधान ही काही केवळ एक अकॅडमिक प्रक्रिया नसते की चार कायदे तज्ज्ञ चार घटना तज्ज्ञ हे एकत्र आले आणि त्यांनी एक छानस संविधान लिहिलं. एखाद्या संस्थेचं संविधान असं लिहिता येऊ शकतं पण भारताचं संविधान हे उद्याचा भारत आपल्याला कसा घडवायचा उद्याचा भारत आपल्याला कोणत्या दिशेने न्यायचा आहे याच्याबद्दलचं एक महास्वप्न आहे. आणि हे महास्वप्न मी आधी म्हणालो तसं भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांनी भारतीय जनतेबरोबर एकत्रितपणे पाहिलं. म्हणजे असं की स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राजकीय स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक समतेसाठी जी आंदोलनं झाली चळवळी झाल्या त्याच्यामधून भारताचं संविधान हे आकाराला येत होत. ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत मंजूर झालं आणि मग 26 जानेवारी 1950 पासून त्याचा अंमल सुरू झाला. आता 75वं वर्ष सुरू होईल जे संविधान स्वीकृतीचा अमृत महोत्सव 26 नोव्हेंबर 1949 पासून सुरू होतोय किंवा संविधानाच्या अंमलबजावणीचा अमृत महोत्सव 26 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. तर हे जे संविधान आहे याचा सामान्य माणूस म्हणून आपल्याशी काय संबंध आहे?
अनेक शिकलेल्या किंवा ज्यांना भारताचं संविधान आहे याच्याबद्दल कल्पना आहे अशा सुशिक्षित लोकांना सुद्धा अनेक वेळेला असं वाटतं की संविधान ही कायद्याची जंत्री आहे आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना एखाद्या गुंतागुंतीच्या खटल्याचा निकाल द्यायचा असेल तेव्हा ते संविधान बघतात. किंवा संसदेमध्ये जेव्हा एखादा कायदा बनवायचा असतो तेव्हा जर अभ्यास करणारे खासदार असतील काही तर ते संविधान वाचतात असं शिकलेल्या लोकांना वाटतं. संविधानाचा एवढाच मर्यादित अर्थ नाही. भारताचं जे संविधान आहे हे कायद्याची जंत्री तर आहेच, ती वेगवेगळ्या नियमांची किंवा भारतामध्ये कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था असावी याचे मार्गदर्शन करणारं पुस्तक पण आहेच. पण त्याचबरोबर एका बाजूला मी आधी म्हणालो तसं की हा भारत आपल्याला उद्या कोणत्या पद्धतीने घडवायचा आहे याचं तर दिशादिग्दर्शन त्यात आहेच. पण त्याच्याशिवाय सामान्य माणसाला जगण्यासाठी आवश्यक अशा पद्धतीचे अधिकार आणि कर्तव्य हे एका अर्थानं जगण्यासाठीचं मार्गदर्शन या संविधानाच्या पुस्तकातून आपल्याला मिळतं. म्हणजे मी जर असं म्हणालो की आपल्या मुलांना हवं ते शिकता येत नाही याचं कारण संविधानाच्या कुठल्या तरी कलमाची अंमलबजावणी होत नाहीये. आपल्या भारतीय नागरिकांच्या पैकी अनेकांना रोजगार मिळत नाहीये याचा अर्थ संविधानातल्या कुठल्या तरी दुसऱ्या कलमाची अंमलबजावणी होत नाही. ही यादी अनेक प्रकारे वाढवता येईल पण आपले जे दररोजचे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, आपले जे सुखानं जगण्याचे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं भारतीय संविधानामध्ये आपल्याला सापडतात. त्यामुळे संविधान हा केवळ सर्वोच्च न्यायालयाचा विषय नाही, संविधान हा केवळ संसदेचा विषय नाही, तर सर्वसामान्य भारतीयाच्या जगण्याचा तो विषय आहे. 1950 साली हे संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा अनेक अर्थानं एक क्रांती घडली असं माझं स्वतःचं मत आहे. क्रांती म्हणजे काय? तर क्रांती जेव्हा घडते तेव्हा त्याच्या आधीच्या समाज व्यवस्थेमध्ये मुठभर लोकांनाच सर्व अधिकार असतात, मुठभरांनाच विशेष अधिकार असतात आणि बहुसंख्य सर्वसामान्य जनतेला मात्र साधे साधे जगण्याचे अधिकार नसतात. क्रांती होते म्हणजे उठाव होतो, सत्ता बदलते आणि मग सत्ता बदलानंतर जी राजवट येते ती मुठभर नागरिकांचे जे विशेष अधिकार आहेत ती निरस्त करते, काढून टाकते आणि सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आणणारी व्यवस्था आणते. आता भारताच्या संविधानानं अशा प्रकारची क्रांती घडवली का? तर घडवली असं माझं मत आहे. मी काही उदाहरणं सांगतो. 1946 साली ज्या म्हणजे संविधान लागू होण्याआधी भारतामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या मध्ये मतदानाचं वय ज्यांनी पार केलेलं आहे अशा भारतीयांच्या पैकी फक्त 22% लोकांना मतदानाचा अधिकार होता, 78% लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. आणि हा जो निकष आहे की कोणाला मतदानाचा अधिकार, तर ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, जे सरकारला टॅक्स भरतात अशा लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. भारताच्या संविधानानं संसदीय लोकशाही स्वीकारताना ऍडल्ट फ्रँचायझी म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचं सूत्र स्वीकारलं. याचा अर्थ असा की जनतेच्या हिताला बांधील नसलेलं सरकार ज्या मताधिकारामुळे बदलता येतं तो मताधिकार 21 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व भारतीयांना असेल. त्यावेळेला म्हणजे 1950 साली मताधिकार मिळवण्यासाठीचं वय 21 वर्ष होतं, आता ते 18 वर्ष आहे. राजीव गांधींनी घटना दुरुस्ती करून नंतर ते वय 21 वरून 18 वर आणलं. पण माझा मुद्दा असा आहे की सरकार जर जनतेचं हित बघत नसेल, सरकार जर जनतेच्या हक्कांची उपेक्षा करत असेल, सरकार जर जनतेच्या जगण्याची चिंता करत नसेल, तर असं सरकार ज्या मताधिकारामुळे बदलतं हा मताधिकार सर्व स्त्री पुरुषांना, सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना, गरीब श्रीमंत स्त्री पुरुषांना, गावात राहणाऱ्या किंवा शहरात राहणाऱ्या
स्त्री पुरुषांना कुठलाही भेदभाव न करता 21 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार, ही एका अर्थाने क्रांतीच होती. संविधान लागू झालं त्याच्या आधीची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये धर्माच्या रीतिरिवाजांचा प्रभाव होता, धर्मपुस्तकातल्या आदेशांचा प्रभाव होता आणि पुरोहितशाही धर्मशास्त्राचे आदेश सांगून व्यवस्था आपल्या मनाप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करत होती. साधं उदाहरण घेऊया, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि अर्थातच महात्मा फुले यांनी मुलींच्यासाठी पहिली शाळा पुण्यात जेव्हा काढली 1848 साली, तेव्हा त्यांच्यावरती ज्या लोकांनी दगड फेकले किंवा शेंगोळे फेकले त्या पुरोहितांचं असं म्हणणं होतं की धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे, बाईला शिकायचा अधिकार नाही आणि हे पाप सावित्रीबाई करायला निघाल्या म्हणून आम्ही त्यांना अडवत आहोत. कारण त्यावेळेला संविधान नव्हतं आणि धर्मसत्तेच्या कायद्यांचा प्रभाव होता. भारताच्या संविधानानं अशी भूमिका घेतली की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे आणि जात धर्म काही न बघता, स्त्री पुरुष काही न बघता, लिंग भेद न पाळता सर्वांना शिकायचा अधिकार मिळाला पाहिजे, तर ही सुद्धा क्रांतीच होती. मी आधी म्हणालो की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांनाच मताचा अधिकार होता आणि अशी प्रॉपर्टी किंवा कर भरणारे लोक त्यावेळेला फक्त 22% होते आणि 22% मताचा अधिकार होता. पण भारताच्या संविधानानं सरकारवर अशी जबाबदारी टाकली की प्रत्येक भारतीयाला आपली जीवनशैली उंचावण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्याला निवासाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे. पण हे सगळं जर त्याला नीट मिळायचं असेल तर त्याच्याजवळ जगण्याची साधनं असली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला जगण्याची साधनं, जे संविधानातला शब्द आहे मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, तर जगण्याची साधनं प्रत्येकाला मिळाली पाहिजेत ही जबाबदारी सरकारवर टाकली. आणि मग संविधानातल्या या तरतुदीचा आधार घेऊन 1950 नंतर अनेक राज्य सरकारांनी जमीन सुधारणेविषयक कायदे बनवले आणि जमीनदारांच्याकडची अतिरिक्त जमीन, संस्थानिकांच्याकडची अतिरिक्त जमीन काढून घेऊन ती भूमिहीनांना देण्याची भूमिका घेतली. त्यातून कसेल त्याची जमीन या सूत्राचा अंमलबजावणी झाली त्याची आणि त्याच्यामुळं जे फक्त राबत होते त्यांना जमिनीचा अधिकार मिळाला, ही सुद्धा एका अर्थानं क्रांतीच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 1950 आधी जेव्हा भारताचं संविधान अस्तित्वात नव्हतं तेव्हा मुकी बिचारी प्रजा कुणीही हका अशी आपली अवस्था होती. राजे रजवाडे होते, संस्थानिक होते, पुरोहित होते, त्या पुरोहिताच्या मान्यतेनं संस्थानिक किंवा राजकारभार करत होते. अशा व्यवस्थेमध्ये आपल्यावरती काही अन्याय जर झाला तर त्याची दाद मागण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती. एखादे छत्रपती शिवाजी महाराज किंवा एखादे सयाजीराजे गायकवाड किंवा एखादं सम्राट अकबर यांच्यामध्ये यांच्या राजवटीमध्ये जनतेचं हित पाहिलं जात होतं, पण अन्यथा बहुसंख्य सर्वधर्मीय राजे हे मौज मस्ती करण्यातच मशगूल होते, त्यांना जनतेच्या हिताचं काही देणं नव्हतं आणि व्यवस्था अशी होती की तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर दाद मागण्याची व्यवस्था नव्हती. भारताच्या संविधानानं कायद्यापुढे सर्व समान अशी भूमिका घेऊन तुम्हाला तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बद्दल दाद मागण्याची एक व्यवस्था निर्माण करून दिली. त्यामुळे असे अनेक बदल घडले 1950 मुळे, 1950 साली संविधान लागू झाल्यामुळे, ज्याच्यामुळे आपलं जगणं सुखकर झालं. आज 75 वर्ष होऊन गेली त्या घटनेला. अलीकडच्या काळात जी पिढी जन्माला आलेली आहे, जी आता महाविद्यालयात जाते, त्यांना स्वातंत्र्य चळवळ माहीत नाही. स्वातंत्र्य चळवळीमध्ये किती लोकांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या, किती लोक जेलमध्ये गेले, किती लोक शहीद झाले याचा इतिहास कॉलेजमधल्या तरुणांना कोणी सांगत नाही. त्यामुळे ही स्वातंत्र्य आपल्याला फुकट मिळालेलं नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. किंवा मतदानासारखा अधिकार हा किती संघर्षानंतर मिळालाय, त्यामुळे तो आपण जपून वापरावा, विवेकानं वापरावा याचंही भान अनेकांना राहत नाही. म्हणून भारताच्या संविधानाचं महत्व आपल्याला पुन्हा पुन्हा जनतेपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. 75 वर्ष होत आली आहेत,
या 75 वर्षात अनेक बदल घडलेत, चांगले बदल घडलेत, संविधानामुळे ते बदल घडलेत, आदिवासी पाडे बदलले, गावं बदलली, जगणं बदललं, देश श्रीमंत झाला. एक आकडेवारी सांगतो सहजपणे की 1950 साली संविधान लागू झालं 26 जानेवारीला आणि फेब्रुवारी महिन्यात पहिला अर्थसंकल्प आला. तो अर्थसंकल्प 346 कोटी रुपयाचा होता. म्हणजे त्या वर्षी भारत सरकारकडे खर्च करायला 346 कोटी रुपये होते. आता या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे 23 साली मांडलेला, हा जवळपास 42 लाख कोटी रुपयांचा आहे. म्हणजे भारत सरकारची खर्च करण्याची ऐपत 346 कोटी रुपयावरून 42 लाख कोटी रुपये जवळपास झाली. तर असे अनेक बदल झाले, मात्र देश श्रीमंत झाला तरी त्या श्रीमंतीचं वाटप मात्र समान पद्धतीनं झालं नाही. विषमता प्रचंड वाढली. काही जणांच्याकडे काय काय खावं अशी चिंता, तर काही जणांना मात्र आता संध्याकाळी काय खावं अशी चिंता. काही जणांच्याकडे अनेक मजली घरं एका कुटुंबाला, तर काही जण मात्र आजही पालावरती राहणारे ताडपत्री उभी करून त्याच्यातच राहणारे साधं सुरक्षित असं छप्पर नाही डोक्यावरती अशी अवस्था. बेरोजगारी वाढत चाललेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत. याचं कारण संविधानाची अंमलबजावणी तितक्या प्रामाणिकपणे झाली नाही आणि म्हणून संविधानाचा अमृत महोत्सव हा साजरा करत असताना संविधानामुळे काय काय बदल घडले याच्याबद्दल आभार मानतानाच, त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करतानाच आणखी काय काय घडू शकलं असतं जर संविधानाची अत्यंत ठोसपणे अंमलबजावणी झाली असती, तर आणखी काय काय घडू शकलं असतं अशा पद्धतीचा विचार विनिमय आपल्याला करायला पाहिजे. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की भारताच्या संविधानानं नागरिकांच्या मधली जी आर्थिक विषमतेची दरी आहे, गरीब आणि श्रीमंतांच्या मधली जी दरी आहे, ही कमी करणारी आर्थिक धोरणं सरकारनं राबवली पाहिजेत असा संविधानाचा सांगावा आहे राज्यकर्त्यांसाठी. पण दुर्दैवानं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे आर्थिक विषमता प्रचंड गतीनं वाढते. ठोस अंमलबजावणी न झाल्यामुळं बेरोजगारी वाढते, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाहीये, कष्टकऱ्यांचं किमान वेतन वाढत नाहीये आणि त्याच्यामुळे एक फार मोठी लोकसंख्या आज किमान अधिकारांच्या पासून वंचित आहे. तिचं जगणं काही आनंददायी नाही. पण संविधानाचा तर सांगावा असा आहे सरकारला की सर्व भारतीयांना आनंदाने जगता आलं पाहिजे, सुखानं जगता आलं पाहिजे असं संविधान, अशा पद्धतीची अंमलबजावणी संविधानाची तुम्ही करा. पण मग ही जर होत नसेल तर आपल्याला संविधान लोकांच्या पर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि ज्या संविधानानं आपल्याला आवाज उठवण्याचा अधिकार दिलेला आहे, आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध बोलण्याचा अधिकार दिलाय, संघटित होण्याचा अधिकार दिलाय, कायद्याच्या मार्गानं आपले प्रश्न सोडवून घेण्याचा अधिकार दिलाय, त्याचाच वापर करून आपल्या प्रश्नांच्या बद्दल आपण आवाज उठवण्याची गरज. पण दुर्दैवानं काय झालंय माहितीये का, मी तुम्हाला फार महत्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत आज पोहोचू इच्छितो आणि तो मला कधी कळला, तर आपल्या देशातली जी एक अभिनेत्री आहे कंगना रणावत नावाची, लोकांना असं वाटतं की ती फार बेजबाबदार, ती काहीही विधानं करते. माझं तिच्याबद्दलचं मत मात्र वेगळं आहे. माझं असं मत आहे की भारताच्या संविधानाची खरी शक्ती किंवा भारताच्या संविधानाची खरी ताकद ही कंगना रणावतला नीट कळलेली आहे. आणि लक्षात घ्या की मी कधीही पिंगलटवाळीनं बोलत नाही, मी हे गंभीरपणे बोलतोय. याचं कारण कंगना रणावतनी मधी 2 विधानं केली. तिचं पहिलं विधान असं होतं की 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते खरं स्वातंत्र्य नाही, ते भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य. आता याच्यावर अनेकांना राग आला, स्वाभाविक आहे. मी स्वतः राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रसेवा दल 1941 साली स्थापन झालेली संघटना आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रसेवा दलानं प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. अगदी शिरीष कुमार सारखा 14 वर्षाचा सेवादल सैनिक त्यावेळेला शहीद झालेला आहे. त्यामुळं आणि अनेक लोकांनी त्याच्यासाठी योगदान दिले, हालअपेष्टा सोसल्यात, तुरुंगवारी सोसलेली आहे. त्यामुळं हे स्वातंत्र्य भीक मागून मिळालेलं नाहीये. पण कंगना रणावतचं दुसरं वाक्य हे जास्त धोकेदायक. पुढे ती असं म्हणाली की भारताला खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं.
काय अर्थ आहे याचा? त्याला फार गंभीर अर्थ आहे. मी आधी म्हणालो की भारताच्या संविधानानं संविधानाच्या आधीच्या समाज व्यवस्थेत 1950 आधी ज्या मुठभर लोकांनाच विशेष अधिकार होते त्या मुठभर लोकांचे ते विशेष अधिकार काढून घेण्याची भूमिका घेतली आणि सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका घेतली. तर कंगना रणावत ही त्या मुठभर विशेष अधिकार असलेल्या लोकांची प्रतिनिधी आहे. संविधानाच्या आधी, संविधान लागू होण्याच्या आधी 22% लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. मुठभर लोकांच्याकडे जमिनी होत्या, शिक्षणाचा अधिकार मुठभर लोकांनाच होता, हवा तो व्यवसाय करण्याचा अधिकार मुठभरांनाच होता. त्यांची ही प्रतिनिधी आहे कंगना रणावत. आणि कंगना रणावत सारख्या लोकांना असं वाटतं की संविधान जेव्हा नव्हतं तेव्हा आम्ही कुणीतरी विशेष होतो, संविधान नव्हतं त्या जगात आमची एक पोझिशन होती. म्हणजे बघा की आम्ही 22% मतदानाला जात होतो. हे आता काय संविधानामुळं झोपडपट्टीतले लोक पण संविधानाला येतात, आम्ही त्यांच्याबरोबर रांगेत उभे राहतो. तर संविधानाच्या आधी जे आम्ही कुणीतरी विशेष होतो, आमची काहीतरी पोझिशन होती, ती संविधानामुळे गेली. हे दुखणे कंगना रणावतच किंवा 4 वर्षापूर्वी दिल्लीत जंतर मंतरवर ज्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रति जाळल्या त्यांचं हे दुखणे की संविधानामुळे आमची विशेष पोझिशन गेली, आमचे विशेष अधिकार गेले. आणि मग कंगना रणावत जेव्हा असं म्हणते की 2014 साली खरं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आम्हा मुठभरांचे जे विशेष अधिकार संविधानानं निरस्त केले 1950 साली ते सगळे विशेष अधिकार आता आम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली 2014 सालच्या सत्ता परिवर्तनामुळे. बघा हे विधान सहज साधं नाहीये. म्हणजे ज्यांचे विशेष अधिकार, जे सर्व प्रकारची सत्ता ताब्यात घेऊन बसले होते त्यांचे विशेष अधिकार हिरावून घेतले, निरस्त केले, त्यांना संविधानाची ताकद कळलेली. पण उरलेल्या करोडो भारतीयांना सन्मानानं जगण्याचा अधिकार नव्हता जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा. साधे साधे अधिकार नव्हते, तर सन्मानानं जगण्याचा अधिकार आपल्याला पहिल्यांदा संविधानामुळे मिळाला. त्यामुळे मला जर कुणी असं म्हणालं की एका वाक्यात संविधानाबद्दल बोला तर ते माझं संविधानाबद्दलचं एक वाक्य असं आहे की सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना, सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना सन्मानाने जगण्याची हमी आणि विकासाची संधी देणार हे भारतीय संविधान. ज्यांना पहिल्यांदा अशी हमी मिळाली असे पालावर राहणारे, तांड्यावर राहणारे, पाड्यावर राहणारे, झोपडीत राहणारे, झोपडपट्टीत राहणारे, शेती करणारे, शेतीत राबणारे, कष्ट करणारे अशा भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार केवळ संविधानामुळे मिळाला. संविधान नव्हतं त्या काळात जे संस्थानिक होते, वतनदार होते आणि ते ज्या पुरोहितांच्या निर्देशाखाली काम करत होते त्यांच्या व्यवस्थेत सामान्य माणसाला सन्मानानं जगण्याचा अधिकार नव्हता, तो संविधानामुळे मिळाला. त्यामुळे संविधानाची 75 जेव्हा येते तेव्हा संविधानामुळे काय काय चांगले बदल घडले ते नीट लक्षात घेऊन जे घडलं नाही, जे व्हायला हवं होतं पण झालं नाही, किंवा आता मी मगाशी म्हणालो तसं की ज्या मुठभर लोकांचे विशेष अधिकार निरस्त केल्यामुळे ते आता संघटित होऊन या संविधानालाच सुरुंग लावायला निघालेत, हे संविधानच तोडून मोडून टाकायला निघालेत, तसे अनेक बदल झालेले आहेत मागच्या 9 वर्षामध्ये. अनेक असे बदल झालेत की जे ज्यांनी संविधानाच्या गाभ्याची मोडतोड केलेली आहे. अशा काळामध्ये जेव्हा संविधानाचा अमृत महोत्सव येतो तेव्हा आपण या संविधानाला नीट समजावून घेतलं पाहिजे आणि या संविधानामधून जे परिवर्तन आपल्या जीवनामध्ये पुढच्या काळामध्ये आणखी काही घडणं शक्य आहे त्याच्यासाठी त्या संविधानातल्या अनेक तरतुदींच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला पाहिजे. अर्थात कुठलीही हक्क, कुठलेही अधिकार हे कर्तव्यांच्या सोबत येतात. त्यामुळे आपण जर कर्तव्यांचं पालन केलं तर आपल्याला हक्क मिळतील. त्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवात आपण संविधानाने दिलेले हक्क आणि संविधानाला आपल्याकडून अपेक्षित असलेली कर्तव्य या सगळ्यांचा गंभीरपणे विचार करूया आणि संविधानाचं स्वप्न, संविधानाला ज्या पद्धतीचा भारत घडवायचा आहे ते स्वप्न
जे दूर दूर जाताना दिसायला लागले त्याच्या दिशेने आपण अधिक जोरदार वाटचाल करूया. संविधान ही कायद्याची जंत्री नाही, संविधान हा आपल्या जगण्याचा आधार आहे. तो जगण्याचा आधार आपण अधिक मजबूत करूया. आणि माझं शेवटचं वाक्य सांगतो की आपण जर संविधानाचं रक्षण केलं तर संविधान आपलं रक्षण करायला समर्थ आहे. म्हणून संविधान वाचूया, आपलं जगणं आनंदी बनवूया. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद वारे सर, तुम्ही अतिशय सोप्या शब्दात आणि उदाहरणासह संविधान आणि माझा काय संबंध समजून सांगितलं. मित्रांनो, तुम्ही वारे सरांचं नेमकं या संदर्भात काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. महाराष्ट्र. धन्यवाद.